नमस्कार मैत्रिणीनू मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं आज आपण हा ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तुम्ही बघू शकता इथं ब्लाऊज पीस आहे आणि ही अस्तर आहे मी सर्वात आधी इथं अस्तरमध्ये तुम्हाला कटिंग दाखवणार आहे हा मी इथं प्रिन्सेस कटमध्ये कर कटिंग कर करणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर इथं बॅक ओपन आहे मी बॅक ओपन ठेवणार आहे ब्लाउजची कारण मागं हुक लावणार आहे त्यामुळं इथं बॅकसाठी हुकपट्टीसाठी मी अर्धा इंच वाढून घेणार आहे तर इथं मी ह्या बाजूला ह्या कड्याला घेते ओपन बाजू माझ्यापाशी घेते कारण मागं हुकपट्टी बटनपट्टी येणार आहे त्यामुळं मी ह्या बाजूला घेतलं पलटून कपडा तर इथं तुम्ही बघू शकता ओपन आहे तर ह्या कडाला मी अर्धा इंच वाढून घेते हुक आणि आयपट्टीसाठी म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घेते तर आपली फु पुढच्या बाजूला हुक पट्टी असली तर पुढच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपण किती एक्स्ट्रा घेतो त्या प्रमाणाने शि शिलाई करायची आहे आपल्याला तर इथं पूर्ण उंची घेतलं साडेचौदा आणि शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घेते मी साडेपाच इंच तुम्ही बघू शकता इथं मुंडा साडेपाच आणि शोल्डर पाच इंच घेतलं आणि तिथून मी इथं तुम्ही बघू शकता इथं हुक आणि आयपट्टीला सोडलेला कपडा इथं सोडून मी आठ इंच घेतलं म्हणजे इथं चौतीस इंचाचं छाती चौतीस छातीनुसार ब्लाउज कटिंग आहे ही तर इथं खालच्याकड्याला मी सव्वा सहा इंच घेतलं कमरेसाठी कमरेचा माप आणि एक इंच एक्स्ट्रा घेतलं कमरेच्या डाससाठी इथं तुम्ही बघू शकता त्याचं पुढं मी इथं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग घेते शिलाई मार्जिंगसाठी इथं दीड इंच एक्स्ट्रा घेतलं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने आणि इथं आपल्याला आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार मी दिला इथं तुम्ही बघू शकता मागील बाजूची मापं आहे ती ही मागच्या बाजूची मापं आणि इथं अर्धा इंच सोडून इथं मोजून घेते मी मुंडा आपला बरोबर आला आहे का नाही म्हणून तर सव्वा सात इंच येतोय तर इथं आपला मुंडा बरोबर आलेला आहे तर वरच्याकडनं अर्धा इंच सोडून मोजलेली मी तुम्ही बघू शकता इथं आता इथं गळारुंदी टाकली मी अडीच इंच आणि गळा खोली तर बघा मी खालच्याकडनं पट्टी डायरेक्ट मोजते कारण इथं गळा कम जास्त होत नाही त्यामुळं मी खालच्याकडनंच प्रत्येक ब्लाऊजला माझी मापा अशीच असते ती तर मी खालच्याकडनंच घेतलं पट्टी आपली तीन इंच तयार होते त्यामुळं मी इथं अर्धा इंच वाढून घेतलं शिलाई मार्जिंगसाठी म्हणून आणि ही चौकनी गळाच ठेवणार आहे मी ती शिवताना तुम्ही बघू शकता चौकनी गळ्यासाठी मी खालच्याकडनं जास्त दिलं आहे आकार तुम्ही बघू शकता तीन साडेतीन इंच घेतलं आहे आणि वरनं मी इथं अडीच इंच घेतलं आहे गळारुंदी तर अशा प्रमाणाने इथं मागील बाजूची कटिंग करून घेतलं मी तर आता इथं पुढच्या बाजूची कटिंग करून घेणार आहे फ्रंट साईड तर इथं फ्रंट साईडसाठी मी खालच्याकडेनं खालच्या बाजूला मी अर्धा किंवा एक इंच एक्स्ट्रा घेते तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन किती घेताय आहे मीच तुम्हाला स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर इथं हुकाय पट्टीसाठी मी घेतलेलं एक्स्ट्रा कपडा इथं दुमडून ठेवलं आहे तुम्ही बघू शकता इथं प्रमाणाने ठेवलं आहे म्हणून अशा प्रमाणाने ठेवून घेऊन इथं मी आकून घेते जसं आहे तसं आता इथं जसं आहे तसंच आखून घेते मागील बाजूला किती घेतलेलं आहे शोल्डर तसं आणि मुंड्याच्या बाजूचं आणि ह्याचप्रमाणाने खालच्याकड्यांना पूर्ण जसं आहे तसं आखून घेतलं मी इथं तुम्ही बघू शकता खाली इथं अर्धा इंच वाढून घेतलं आहे आणि इथं फ्रंट आय आयपट्टी हुकपट्टी असल्यावर फ्रंटला जास्त अर्धा इंच वाढून घ्यायचा असतो आहे पण इथं मी मागं वाढून घेतलेलं आहे आणि डातसाठी मुंड्याच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला दोन इंच वाढून घेतले मी प्रिन्सेस प्रिन्सेसकडच्या डाचसाठी म्हणून आणि अशा प्रमाणाने मुंड्याचा आकार आखून घेते आणि इथं पुढच्या मुंड्याचा आकार दिला तुम्ही बघू शकता आता इथं आपल्याला गळारुंदी टाकते मी गळारुंदी मागील बाजूला किती टाकलेला आहे तेवढंच टाकलं अडीच इंच आणि गळा खोल मी इथं साडेसहा घेते पुढचा गळा साडेसहा घेतलं तर इथं आपला गळा सहा इंच तयार होईल अशा प्रमाणाने चौकन आखून घेतलं आणि इथं गोल आकार देऊन घेतली तर इथं ता पुढच्या गाळ्याचं पण आकून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आता इथं टक्स पॉईंट देते मी साडे दहा आणि इथून इथ घेते मी साडेतीन आणि इथून साव सव्वा तीन घेते थोडंसं दोन इंच दोन पॉईंट इथं कमी घेतलं मी तुम्ही बघू शकता इथं आणि अशा प्रमाणाने थोडीशी तिरकी लाईनं येते आपली इथं अशा प्रमाणाने प्रिन्सेस कटचा आकार द्यायला लागले इथं मी तुम्ही बघू शकता आणि इथून मी दीड इंच घेतलं आणि वर दोन इंच घेतलं आकार द्यायसाठी ही पॉईंट आधी जोडून घेतलं आणि इथून सुरुवात केलं मुंड्याच्या बाजूसनं गोल आकार दिलं तुम्ही बघू शकता आणि अशा प्रमाणाने इथं आकार देऊन घेतलं मी प्रिन्सेस कटचा आकार इथं खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे मी खूपच सोप्या पद्धतीमध्ये इथं प्रिन्सेस कटचा ब्लाऊजचं कटिंग पूर्ण दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि प्रिन्सेस कटची कटिंग तुम्ही पण शिकू शकता ही व्हिडिओ बघून आणि शिलाईची पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे ती प्रिन्सेस कटची आणि हा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे तो ती पण तुम्ही नक्की वि बघा आणि तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर माझ्या आलेल्या व्हिडिओचे ने नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर अशा प्रमाणाने इथं प्रिन्ससकडचं कटिंग झालेलं आहे तर इथं अर्धा इंच इथं अशा प्रमाणाने लाईन आपून घेते आणि कटिंग करून घेते कारण डाच घेतल्यावर इथं बरोबर येतं आपलं अशा प्रमाणाने आता मागची ब उंची आणि पुढची उंची सरळ राहील एक समांतर राहील तरी तर पुढच्या गळ्याची कटिंग करून घेते मी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने पुढच्या गळ्याची पण कटिंग झालेली आहे आपली तरी तर आस्तरवरची कटिंग पुढच्या बाजूची आणि मागच्या बाजूची झाली आता बाहीची कटिंग दाखवते तुम्हाला तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान असं प्रिन्सेस कटचं कटिंग इथं झालेलं आहे तरी तर बाही कटिंग करण्यास करते मी तर इथं बाही बाहीची कटिंग थ्री फोर्थ आहे त्यामुळं इथं पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे ऑलरेडीच मी तुम्ही बघू शकता चौतीस छाती अनुसाराने ही परफेक्ट येते बाही तुम्ही बघू शकता इथं चौतीस छाती अनुसाराने कटिंग केलेली आहे ही बाही कटिंग तर इथं बाही कटिंग करून घेते मी सर्वात आधी अशा प्रमाणाने पेपर कटिंगची कटिंग करून कटिंग ठेवलं आहे मी छत्तीस साईजाची आणि चौतीस साईजाची ती जिथं यूज करते मी अशा प्रमाणाने कस्टमरच्या ब्लाऊजला तर ही बाही इथं तुम्हाला लावूनसुद्धा दाखवलं ला मी परफेक्ट बसणार आहे बाही तर अशा प्रमाणाने तर जसं इथं आखून घेते उंचीत आपली बघायचं उंचीत कमी जास्त असली की कमी जास्ती करून घेऊ शकतो आपण पण उंची आहे एवढीच बस आहे आपल्याला इथं त्यामुळं मी हाय येत असं ठेवलं आणि आखून घेतले इथं खडून आणि कटिंग करून घेते तर इथं तुम्ही बघू शकता बाहीची कटिंग झालेली आहे आता आता आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करणार आहोत म्हणजे आपली इथं अस्तरवरची कटिंग पूर्ण झालेली आहे तर आता मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत आपण तर सर्वात आधी आपण इथं बाहीची कटिंग करून घेऊ अशा प्रमाणाने इथं बाहीची कटिंग करून घेते मी थोडंसं कमी पडतो आहे त्याला जोड द्यायला लागतो आहे त्यामुळं ती जोड मी शिलाईच्या वेळेला तुम्हाला दाखवेनीच थोडं कमी पडतं आहे नाही जोड दिलं तरी चालून जाईल शिलाईमध्ये जाऊ शकतो आपलं इथं तर इथं तुम्ही बघू शकता बाहीची कटिंग केली आहे मी आता मागील बाजूची आणि पुढच्या बाजूची कटिंग करणार आहे अशा पर् प्रमाणाने पूर्ण मी इथं तुम्हाला कटिंग पूर्ण दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतील तुमच्या तर इथं मागील बाजू कटिंग करून घेते मी आणि तुम्ही जर नवीनच पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करा त्यासोबत आणि हा व्हिडिओ कसं वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा तर हा ह्याची स्टिचिंगची पण टाकणार आहे मी लगेच ती पण नक्की बघा तर तुम्हाला लगेच कळून येते की प्रिन्सेस कटचं कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग पण कशी करायची त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत मी दाखवते त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा स्टिचिंगचा पण आणि कटिंगचा पण अशा प्रमाणाने आपल्याला सगळी पार्ट ठेवून बघायचं आहे अगोदर मेन फॅब्रिकवर आणि बसते का नाही म्हणून विचार करूनच इथं कटिंग करायचं आहे आपल्याला तर आपल्या इथं बसून जातो आहे त्यामुळे इथं कटिंग करून घेते मी पुढच्या बाजूचं पण आणि बाहीची पण कटिंग झालेली आहे आणि ह्याला मेन म्हणजे क्रॉस पट्टी येत नाही खालच्याकडनं पट्टी जोडायची असते आपण कटोरी ब्लाऊजला मागल्या बाजूनं कंबरपट्टी कसं जोडतो आहे त्याचप्रमाणाने पुढच्या पट्टी पुढं पण जोडू शकतो आपण अजून एक आहे थ्री पीस थ्री पीसचं तीसुद्धा मी कटिंग दाखवणार आहे थ्री पीस प्रिन्सस कट म्हणतो आपण त्या ब्लाऊजला क्रॉसपट्टी जर पाहिजे हवी असली तर त्याला आपण थ्री पीस प्रिन्सस कट म्हणू शकतो ही नुसतं प्रिन्सेस कट आहे त्यामुळे ह्याला क्रॉसपट्टी येत नाही खालनं कंबरपट्टी कसं आपण जोडतो त्याचप्रमाणाने कंबरपट्टी जोडायची आहे पुढच्या बाजूला पण तर इथं तुम्ही बघू शकता सगळी कटिंग झालेली आहे तर ही मागील बाजू आहे आणि ये तुम तुम ही आहे पुढची बाजू तर इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी आणि हे प्रिन्सेस कट आहे आपलं इथं आणि बाह्य आहे अशाप्रमाणे पूर्ण मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे त्याबद्दल व्हिडिओ कसं वाटलं ती नक्की मला कमेंट करून कळवा आणि नवीन जर पाहत असलं तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा त्याचसोबत बेलायकनवर क्लिक करा कारण माझे प्रत्येक व्हिडिओ आले आहे की आलेले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवत होईल तर अशा प्रमाणाने पूर्ण कटिंग झालेलं आहे अस अशा प्रमाणे ठेवायचं आणि त्या कडाला आणि ह्या कडाला इथं प्रिन्सेस कट जोड जोडून घ्यायचं आहे कारण ही मागील ब हुक आहे ती त्यामुळं इथं मधनं कटिंग केलं नाही मी आणि फ्रंटची फ्रंट जर आपल्याला हुक आयपट्टी हु हुकपट्टी बनवायची असली तर इथून मधनं कटिंग येतोय ही बॅक ओपन आहे त्यामुळे इथं बॅक ओपन कटिंग क केलेलं आहे त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत तुम्हाला कटिंग पूर्ण दाखवलेलं आहे तर कसं वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा आणि चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू इथं पूर्ण कटिंग झालेले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद